जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर. तर दररोज प्रमाणे आजही 12 वाजताला मी बुद्धिमत्ताचं लेक्चर घेत आहे, ज्यामध्ये आपण परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न पाहत आहोत. मी ते यावर्षी जे पेपर झाले त्यांमधलेच प्रश्न आले, फक्त ते मिक्स घेतलेले आहेत. त्याच्यातले काही प्रश्न नवीन आहेत कारण की त्याचे लॉजिकच वेगवेगळे आहेत. तर तुम्ही ते लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा, सेशनला शेअर करा, सेशनला लाईक करा. बाकी मी सुरुवात करते माझ्या प्रश्नांना. आजचा पहिलाच प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती? 15, 10, 5, 8. चौकोन म्हटलंय, नंबर टाका आणि बेरीज करा. 1, 2, 3, 4, 5. 1 अधिक 2 3 अधिक 3 6 अधिक 4 10 अधिक 5 15. एकूण चौकोनांची संख्या किती झाली आहे? 15 झालेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नातेसंबंध. माधुरीची आई कविताची आत्या लागते, तर कविताची आई ही माधुरीच्या आईची कोण? आत्या, नणंद, बहीण, वहिणी. आता बघा, माधुरीची आई कविताची आत्या लागते, आपली आत्या म्हणजे आपल्या आईची नणंद, बरोबर ना? पण कविताची आई ही माधुरीच्या आईची. आता आपली आत्या म्हणजे ही आपली मामी, आपली मामी म्हणजे ही आपल्या आईची वहिणी. म्हणजे उत्तर काय पाहिजे? पर्याय चौथा. थोडासा फोड करत चला. कविताची आत्या म्हणजे कविताच्या वडिलांची बहीण, म्हणजे माधुरीच्या आईचे भाऊ, भावाची बायको आपली वहिणी झाली. चला पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नावर. लाईक करून घ्यायचा, सोपा प्रश्न आहे पुढचा. खालील पैकी कोणतं लीप वर्ष आहे? 1600, 1700, 1800 तिन्ही पर्याय बरोबर. जेव्हा शेवटी दोन चिन्ह असतात त्या वर्षाला 400 ने भाग गेलं पाहिजे. 1700 ला 1800 ला 400 ने पूर्ण भाग जात नाही, पण 1600 ला 400 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 1600 हे लीप वर्ष झालं, ह्याला शतकी लीप वर्ष देखील म्हटलं जातं. म्हणून 1600 हे शतकी लीप वर्ष आहे, बाकीचे दोन नाही. जर त्यांना 4 ने भाग झाला तर तुम्ही म्हणाल सगळेच लीप वर्ष, पण शेवटी जर 2 शून्य दिसतात म्हणजे शतक वर्ष दिसतं, तर त्याला 400 नेच पूर्ण भाग गेला पाहिजे. घड्याळ वेळेचा प्रश्न चिन्ह दिशा. ऑप्शन आहे पूर्व, होका यंत्र, दुर्बीन, तबकडी. घड्याळ वेळ दाखवतं, होका यंत्र दिशा दाखवतो. पुढचा प्रश्न, 2, 9, 28 प्रश्नचिन्ह 126. ऑप्शन आहे 28, 65, 80, 75. 2, 9, 28 प्रश्नचिन्ह 126. 1 चा घन अधिक 1, 2 चा घन अधिक 1, 3 चा घन अधिक 1, 4 चा घन अधिक 1, 5 चा घन अधिक 1. 1 अधिक 1 2, 8 अधिक 1 9, 27 अधिक 1 28, 64 अधिक 1 65, आणि 125 अधिक 1 126. उत्तर काय आलंय? पर्याय दुसरा आलाय. प्रत्येक संख्येचा वर्ग अधिक एक आपण या पद्धतीने हा प्रश्न सोडवला. आवडला? लाईक करून घ्यायचंय पटकन, सेशनला वारंवार सांगणार नाही. लाईक आणि लाईक वर डिसाइड होईल प्रश्न घ्यायचं, लेक्चर लाईव्ह घ्यायचं का नाही ते. घोड्याला वाघ म्हंटल, बैलाला हत्ती म्हंटल, कोल्ह्याला सिंह म्हंटल, वाघाला कोल्हा म्हंटल, हत्तीला बैल म्हंटल, तर शिंग असणारा प्राणी कोणता? बैल, हत्ती, वाघ, सिंह. शिंग असणारा प्राणी कुठला आहे? बैल आहे. बैलाला काय म्हंटल आहे? हत्ती. म्हणजे पर्याय कुठला आला? पर्याय क्रमांक दुसरा आला, हत्तीच. पुढचा प्रश्न, अरे त्याआधी, मुंबई पोलीस भरतीसाठी 10 मॉक टेस्ट आहे, म्हणजे 10 प्रश्नपत्रिकांची मॉक टेस्ट आहे, जी तुम्ही परचेस करू शकता फक्त 49 रुपयामध्ये. ते पण आपल्या टिकर मराठी ऍप मध्ये किंवा ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून, ज्यामध्ये तुम्हाला या टेस्ट मध्ये सर्व विषयांचे स्पष्टीकरण प्लस तुमचे रँकिंग समजणार आहे. प्रत्येकी 100 प्रश्न असतील, त्यामुळे तुम्हाला परचेस करायची इच्छा असेल तर परचेस करू शकता. नाममात्र 49 रुपये, तेवढे तर आपण स्वतःला देऊ शकतोच. चला पुढचा प्रश्न पाहूयात.
जर कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26, तर हॉर्स साठी कोणता अंक असेल? 56, 65, 64, 66 कॅट. खूपदा रिपीट झालेला प्रश्न. सी एक वर आहे, सी तीन वर आहे, ए एक वर आहे, टी 20 वर आहे, 24 झालं. डॉग. डी 4 वर आहे, ओ 15 वर आहे, जी 7 वर आहे, 26 हॉर्स. एच ओ आर एस ई. एच 8 वर आहे, ओ 15 वर आहे, आर 18 वर आहे, एस 19 वर आहे, हे 5 वर आहे. आता तुम्ही बेरीज करू शकता. 20, 20 40, 20 त्रिक 60 आणि उरलेवरचे 5, 65. हॉर्सच्या याची बेरीज किती आली? वर्णांची, स्थानांची 65 आली. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा झालाय. प्रत्येक अक्षरांच्या किंवा वर्णांच्या स्थानांची बेरीज केलेली आहे. पुढचा प्रश्न. न नि मृ य ग या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील पाचवे अक्षर ओळखा. अक्षर हाय हा, नाही तर या आपण घ्याल त्याला. यापासून काय बनतो शब्द? मृ ग न य नि या अक्षरापासून तयार झालेला शब्द. त्यातलं पाचवं अक्षर आहे नी, म्हणून पर्याय क्रमांक येत आहे दुसरा. सगळ्यात सोप. पुढचा प्रश्न. पुन्हा नाते संबंधाचा काय आहे बघा. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्यांचे वडील हे माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नातं काय? नवरा बायको, सासू जावई, सून सासरा, भाऊ बहीण. शेजारच्या व्यक्तीची ओळख करताना एक स्त्री काय म्हणते? त्याचे वडील, म्हणजे त्या व्यक्तीचे वडील. माझ्या म्हणजे त्या स्त्रीच्या वडिलांच्या एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्त्रीच झाली. त्या मुलीचे ते सासरे आहेत. बरोबर. बघा, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्यांचे वडील हे माझ्या म्हणजे स्त्रीच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. तर त्या स्त्रीच त्या व्यक्तीशी नातं काय? या व्यक्तीचे वडील आपले सासरे म्हणजे आपला नवरा आणि आपण त्याची बायको. मग या दोघांमध्ये काय नातं झालं? नवरा बायकोच किंवा पती पत्नीच. म्हणून पर्याय पहिला आलाय. नाते संबंध सोडवताना पुन्हा खूपदा एक प्रश्न वाचू नका. समसंबंध ओळखा. मंगळवार, शनिवार, चैत्र, प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद. मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. चार ने पुढे गेलं मग चैत्रच्या पुढे चार. वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. पर्याय येतोय तिसरा. मराठी म्हणे लक्षात ठेवा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. हे आहेत मराठी महिने. त्याच्यावर प्रश्न येत आहेत. कॅलेंडर मध्ये पण यामध्ये प्रश्न विचारला जातोय. बघा लक्षात ठेवायचं की नाही, तुमच्या हातात आहे. मालिका दिली आहे. खालील अंक मालिकेतील काही अंक गाळलेले आहेत. गाळलेला अंक योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा. चार ऑप्शन दिलेत. आता याच्यामध्ये तुम्ही पहिले काउंट करा की एकूण किती आहेत ते गट पाडायला. आता बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 16 म्हणजे चार चारचा गट बसेल. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. 1, 1, 0, 1, 1, 1, 0, 1, 1, 1, 0, 1, 1, 1, 0, 1. आपली जी अशी मालिका आहे जी रिपीट होतीये ती कुठली आहे? 1, 1, 0, 1. बरोबर आहे? नाही तर म्हणाल आई कुठे काय करते ही मालिका रिपीट होते. बिलकुल नाही. अशी मालिका जी सतत होतीये. मागे याच्यामध्ये रिकामे जागे घेतले आपण. 1, 1, 1, 0 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे 1, 1, 1, 0.
पुढचा प्रश्न पाहूयात. चला, दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा. काय आहे? 6, 24, 72, 240, 726. आता ह्याच्यातलं तुम्हाला चुकीचं पद शोधायचं आहे. याच्यामध्ये काय केलं आहे नीट लक्ष द्यायचंय. 6 × 18 + 6 = 24 बरोबर आहे. त्यानंतर आता काय करायचंय तुम्हाला, 24 × 72 होत आहे बरोबर. तर या 72 मध्ये 6 मिळवायचे, उत्तर 78 पाहिजे. आता या 78 × 3 = 24 × 7 = 21 = 22 234 मध्ये 6 मिळवल्यावर उत्तर 240 येणार. आता या 240 ला जर मी 3 ने गुणलं, 24 × 72 आणि वरचे 6 20 बरोबर आहे. 720 + 6 = 726 म्हणजे प्रत्येकाची तिप्पट करून 6 करायचं होतं. मग इथे 72 + 6 = 78 पाहिजे, म्हणजे विसंगत, म्हणजे चुकीचं पद कुठलं झालंय, 72 झालंय. पर्याय दुसरा पुन्हा नवीन प्रश्न आहे, लॉजिक लक्षात ठेवा. पुढे जाऊयात, पण त्याआधी सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचं यश प्राप्त होईल याकरताच आम्ही टिकर मराठीने लॉन्च केली आहे निश्चय बॅच, आमची 12वी बॅच. यंदा निश्चय पक्काच असं समजून प्रत्येकाने या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. कारण ही बॅच जरी 2500 रुपयाची असली तरी याच्यामध्ये आम्ही ऑफर ठेवली आहे. आता पहिली ऑफर संपली आहे, दुसरी ऑफर पण संपली असेल, बिलकुल नाही आहे. 25 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही 1000 रुपयाला घेऊ शकता ही बॅच, आणि 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ही बॅच 1500 रुपयाला परचेस करू शकता. त्यासाठी ऑफिस नंबर दिलेला आहे 8233007373 वर, किंवा आपला ऍप डाउनलोड करा. पण ठीक आहे, यामध्ये काय काय आहे, तर टिकर मराठीची 12वी बॅच आहे निश्चय बॅच. सर्व विषयांचे दररोज 1-1 तास या पद्धतीने 4 तास लाईव्ह लेक्चर असणार. लेक्चर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेणार आहोत. रेकॉर्डेड लेक्चर वर्षभर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. पीवायक्यूचा समावेश आहे. टॉपिक नुसार एमसीक्यू दररोज देतोय, पीडीएफ दररोज देतोय. ई बुक आहेत, मेन बुक आणि प्रॅक्टिस बुक. प्रत्येक विषयाचे 2, 5 × 2 = 10 ई बुक झाले. चालू घडामोडीचं मासिक, त्रैमासिक, सामासिक देत आहोत. सर्व प्रश्नपत्रिका संचता आहेत, त्यामध्ये तुम्हाला तुमची रँकिंग सुद्धा समजणार आहे. सगळ्यात महत्वाचं डाऊट सेशन देतोय तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट आहे. जर तुम्हाला 2500 फी भरायची नसेल तर या तर 25 ऑक्टोबर किंवा 31 ऑक्टोबर पर्यंत बॅच परचेस करून घ्या. पुढच्या महिन्यामध्ये बॅच स्टार्ट होणार आहे. पाहूयात पुढच्या प्रश्नाकडे. ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा. 2, 12, 14, 30 शांततेत पाहू आपण. 2 + 4 = 6 + 6 = 12 + 8 = 20 + 10 = 30 + 10 = 20 आता +6 आणि कुठे गेलं रे 14. मग 14 × 6 काहीतरी गडबड आहे ना. बघा 30, 20, 14, 6 असं दिले जाईल. मग काय पाहिजे होतं बघा, 30 × 10 = 20, 20 × 8 = 12, 12 × 6 = म्हणजे इथे 14 नको पाहिजे, इथे 12 पाहिजे होत. एक सोडून एक पदांचा घ्यायचं होतं आपल्याला. जाऊ पुढच्या प्रश्नावर. लाईक केलं असणारच तुम्ही. पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी अचूक पर्याय शोधा. 8, 32, 12 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 44, 58, 72, 71 8 2 = 64 / 64 = 32 12 2 = 144 त्याचे निम्मे, उत्तर आहे 72. पर्याय आहे दुसरा. वर्गांची म्हणजे वर्गांना काय केलंय, निंपट करून टाकले आपण म्हणजे यांनी. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. YSNJG प्रश्नचिन्ह डी. ऑप्शन आहे FCNE. YSNJG D. चला STUVWXY 6 चा गॅप. OPQRS 5 चा गॅप.
JKLMN 4 चा गॅप, GHIJ 3 चा गॅप, 2 चा गॅप, 1 चा गॅप. उत्तर काय पाहिजे? ई. तुम्ही जर उलट गेलात तरी चालेल. डी नंतर ई, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एच. 1 2 3 4 5 6 किंवा 6 5 4 3 2 असा आपला या वर्णमालिकेमध्ये गॅप आहे. पुढचा प्रश्न, गटात न बसणार पद ओळखा. आर क्यू सी बी एम एल व्ही डब्ल्यू. क्यू नंतर आर आहे किंवा आरच्या आधी क्यू आहे. बी च्या नंतर सी किंवा सी च्या आधी बी. एल च्या आधी एम आहे पण डब्ल्यू च्या आधी व्ही आहे का? नाही ना. बरोबर आहे का? पटकन आपल्याला कसं पाहिजे? क्यू आर, बी नंतर सी, एल नंतर एम, डब्ल्यू नंतर व्ही आहे का? नाही. डब्ल्यू नंतर आपल्याला एक्स पाहिजे होतं म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकला. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. एच एफ जे आर प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे. टी पी पी टी क्यू एस एस क्यू. एफ जी एच आय जे असं आहे, फक्त त्या एच ला बाहेर काढलं आहे. मग बघा, आर, आर च्या आधी 2, पी क्यू आर एस टी. उत्तर पाहिजे पी टी. पर्याय पाहिजे दुसरा. कळलं? पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 95, 88, 100, 102. सगळ्यात भारी प्रश्न आतापर्यंतचा, एकदम मस्त प्रश्नांचं लॉजिक तुम्हाला आता सांगतेय. महत्वाचा गॅप कितीचा आहे? 8 चा. पुढचा 6 चा. पुढचा 24 चा. पुढचा 12 चा. त्याच्या पुढचा कितीचा? आता हे काय कळतंय आपल्याला? कळतंय का काही? पटकन बघा. 24, 4 2 8 चा गॅप. 32, 3 2 6 चा गॅप. 38, 8 3 24 चा गॅप. 62, 6 2 12 चा गॅप. 74, 7 6 28 चा गॅप. मग तुम्हाला 74 अधिक 28 बेरीज किती झाली? 100. बरोबर आहे का? तुम्ही सांगायचं मला. 102 झाली ना. आता मी ऑनलाईन नाही ना यार, नाही तर फसवायला चांगली संधी मिळते मला. ठीक आहे, 74 आणि 28, 102 झाली आहे बेरीज. पर्याय क्रमांक आलाय 4, जे दिले आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे. 24, 4 2 8 32, 3 2 6 38, 8 3 24, 62, 7 2 12, 74, 7 6 28, 74 आणि 28. उत्तर आलं 102. लाईक करा आता हे लॉजिक आवडलं असेल तर, आणि लक्षात ठेवा महत्वाचं. पुढचा प्रश्न, खालील वर्णमाला पहा व त्या आधारे प्रश्नांची उत्तर द्या. वर्णमालेतील डावीकडून 10व्या अक्षराच्या उजवीकडील 12व्या अक्षराच्या डावीकडील 15वं अक्षर कोणतं? एच एफ जी आय. वर्णमालेतील डावीकडून 10 वर, 10 वर तर जे आहे, डावीकडून 10व्या अक्षराच्या उजवीकडे 12 वर. 10 आणि 12 22 20. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. उजवीकडील 12च्या अक्षराच्या डावीकडे 15 वर. परत 22 मधनं 15 तुम्ही वजा केले, 7 वर जे येईल ते 7 वर असतो आपला जी. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. कुठे गेलं रे? नाही, 14 15. बरोबर आहे का वगैरे? पटकन तुम्ही म्हणाल ते एक आपण बघा. आपण यू ला नाही घेतलं, ठीक आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15. 15 वर कोण आला? आपला जी. म्हणून पर्याय क्रमांक 3 आलाय. पटकन पुढचा प्रश्न घेऊयात. वर्णमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्येची दुप्पट आहे? डी एच पी एल. डी 4 वर आहे, एच 8 वर आहे, हा 16 वर आहे, हा 12 वर आहे. वर्ग संख्या
दोनाचा वर्ग चार, चाराची दुप्पट आठ, आठ वर आहे एच। तीन, तीनाचा वर्ग नऊ, नऊची दुप्पट अठरा, अठरावर कोणच नाहीये। ठीक आहे, त्यांनी काय सांगितलेलं, आपल्याला असा एक वर्ण संख्या किंवा असा एक वर्ग शोधायचा, वर्ण शोधायचा आहे ज्याचं स्थान किंवा अणुक्रमांक हा वर्ग संख्येच्या दुप्पट, एकाचा वर्ग एक त्याच्या दुप्पट दोन येईल। दोन वर कोण नाही, दोनाचा वर्ग चार, चार दुने आठ, आठ वर एच दिलाय पर्याय मध्ये। तीनाचा वर्ग नऊ, नऊ दुने अठरा, अठरावर कोणच दिल म्हणजे दिलंच नाहीये। या पद्धतीने प्रश्न सोडवायचा होता। गटात न बसणारी आकृती ओळखा, एबीसीडी। चला, हे दोन्ही बाण दोन्ही दिशेला चालले, हे दोन्ही दिशेला हा एका दिशेला चालला, हे दोन्ही दिशेला हा एका दिशेला, मधला एका दिशेला, मधला बाण एक 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 दिशेला जातोय, इथले इथे मधला बाण दोन्ही दिशांना जातोय, म्हणून विसंगत असणारी आकृती झालीये पर्याय क्रमांक पहिलेच। एक होमवर्कचा प्रश्न तुम्हाला देते, वर्णमालेनुसार जर पेन बरोबर 35, बॉल पेन बरोबर 62, तर पेपर बरोबर किती? 56, 54, 52, 51 याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं आहे। ठीक आहे, आज थांबते, हे होते आपले आजचे प्रश्न। लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लेक्चर आवडलं असेल तर कमेंट सेशन मध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या लेक्चरला, तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट। सगळ्यांनी काळजी घ्या, व्यवस्थित सराव करा आणि व्यवस्थित लेक्चर्स अटेंड करा आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा, रिझल्ट येईलच। बाकी ज्यांना बॅच लावायची आहे किंवा बॅच बद्दल माहिती हवी आहे, त्यांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपलं ऍप डाउनलोड करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करून घ्या। चला, बाय, टेक केअर।